कधी पाहिलं जातं आज आपले लोकसभेचे उमेदवार आणि खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे, खासदार रामल साबळे, माझे सहकारी मित्र आमदार गौतम चाभूसवार, सारण कामतेकर, उमाताई, सीमाताई, आशाताई, अमित, अमर मुंज, सर्वांचे मार्गदर्शक अमर मुंजचंदनी, अध्यक्ष चिंचवडे गोविंदराव, उपस्थित सर्व नगरसेवक, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधूंनो, खरं तर आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केलं. आपण ज्यावेळेस दुसऱ्यांची चूक पाहतो त्यावेळेस खूप प्रश्न पडतात, पण आपण ज्यावेळेस आपली चूक शोधायला जातो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेले असतात. आणि मला वाटतं आम्ही दोघांनी त्याच कृतीचं अंमलबजावणी केली आणि त्यातनं आमच्यामुळे जे जे प्रश्न निर्माण झाले होते किंवा आमच्या एकमेकातल्या गैरसमजामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते ते कसे सुटतील यासाठी दोघांनी प्रयत्न केला. त्याच्याही पुढे जाऊन गेले 10 वर्षात आमच्या दोघात निश्चित मतभेद होते. मतभेद असले तरी आमच्यात मनभेद नव्हते आणि जे मतभेद होते ते विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातूनच होते. वैयक्तिक स्वरूपातले कुठलेही मतभेद नव्हते. तसंही पाहिलं तर माझ्या पक्षाचं ब्रीद आहे की पहिला देश, मग पक्ष आणि मग व्यक्ती. माझ्या कुठल्याही नफा तोटा किंवा स्वार्थापेक्षा माझा पक्ष मला मोठा आहे आणि माझ्या पक्षापेक्षा मला देश मोठा आहे आणि देशांसाठी मोदींची गरज आहे. आणि म्हणून या एकाच विचाराने आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर आलो. येऊ घातलेल्या लोकसभांच्या निवडणुकीत मला वाटतं की मावळ विधानसभेत जे 6 मतदारसंघ येतात त्या 6 मतदारसंघात सगळ्यात विक्रमी मतं चिंचवड विधानसभेतनं कसे देता येतील यासाठी भारतीय जनता पक्षाचे आणि चिंचवड विधानसभेचे सदस्य म्हणून मी मनापासून प्रयत्न करतो. नमस्कार, सर्व पत्रकार मित्रांचे मनपूर्वक स्वागत करतो. देशाची 17वी लोकसभेची निवडणूक होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, महायुतीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीला मी सामोरं जातोय. गेले 5 वर्ष या मतदारसंघातून या लोकसभेचा सदस्य म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये काम केलेले आहे. 2009 पासून विधानसभेच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि मी स्वतः अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये मीडियाच्या समोर आलो होतो. मी त्या संदर्भामध्ये स्वतः उमेदवार म्हणून खुलासा करतो, परंतु या प्रेस कॉन्फरन्सला भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार अमरजी साबळे, आमदार गौतमजी चाभूकसवार, अमरजी त्याचबरोबर सारण मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमच्या दोघांशी चर्चा केली. गेल्या जवळपास 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः अनेक वेळा या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वतः आमदारांच्या विषयी अनेक आरोपाच्या बाबतीमध्ये आपल्या मीडियाच्या समोर आलेलो होतो. त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये आरोप केलेले. त्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः सगळे आरोप या संदर्भामध्ये मागच्या बैठकीमध्ये किंवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वतः सांगितलेले की या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये खुलासा करतो की हे आरोप करत असताना हे राजकीय दृष्टिकोनातून केलेले आरोप होते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विदुष्ट खरं तर नव्हतं, हे राजकीय विदुष्ट होतं. आणि म्हणून या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि या शहराच्या लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून युतीचा निर्णय पक्षप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमितजी शाह यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी एकरूप होऊन मी स्वतः या संदर्भामध्ये 2 पावले मागे येऊन हे सगळे केलेले आरोप हे मी मागे घेत आहे आणि आमच्यामधलेले असलेले गैरसमज सगळे दूर करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये मी पावले उचललेले. या बाबतीमध्ये जे काही या अगोदर आरोप झाले त्या आरोपामध्ये मी स्वतः या संदर्भात उमेदवार म्हणून सगळ्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी मागे घेत आहे. लक्ष्मणभाऊ ठीक आहे.